स्वातंत्र्यपूर्व काळात कलकत्त्यापासून सोळा मैलावर असलेली एक शांत लष्करी छावणी अशी बराकपूरची ओळख होती पूर्व भारतातील बहुतेक भारतीय सैनिक तिथेच तैनात होते आणि ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे निवासस्थानी तिथे होते या छावणीतून बंडाचे निशाण उभारून इंग्रजांची झोप उडवली जाईल कदाचित याची कल्पना देखील कुणी केली नसेल एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्नचा तो रविवार होता आणि दुपारची शांतता भंग झाली ती त्या व्यक्तीमुळे ज्या व्यक्तीचं नाव होतं मंगलपांडे फक्त दुपारचेच असं नाही म्हणता येणार तर महिनाभरासाठी भारत या घटनेनी पेटून उठला होता आज मंगलपांडे यांचा स्मृतिदिन आणि याच निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्याबद्दल घेतलेला हा आढावा मंगलपांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील नगवा या गावात एका ब्राह्मण परिवारात झाला होता ब्रिटेनिकावरील नोंदीप्रमाणे त्यांचा जन्म एकोणीस जुलै अठराशे सत्तावीस रोजी झाला असावा असं म्हटलं जातं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मंगलपांडे यांचे वंशज भेटले असून त्यांच्याजवळील पुराव्यानुसार मंगलपांडे यांचा जन्म तीस जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला होता असं सांगितलं गेलं त्यांना लहानपणापासून धाडसी कृत्यांची आवड होती नेमबाजी तलवार युद्ध इत्यादी कलांमध्ये ते पारंगत होते मंगल पांडे त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्माबद्दल अत्यंत संवेदनशील आणि अभिमानी होते त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची घटना म्हणजे अठराशे सत्तावन्नची घटना अठराशे एकोणपन्नास साली त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरी सुरुवात केली त्यावेळी ते बावीस वर्षाचे होते मंगल पांडे हे बराकपूर सैन्य दलामधील बंगालच्या चौतीसाव्या बी एन आय तुकडीच्या पाचव्या कंपनीत काम करत होते कोलकात्याजवळील बराकपूर येथील एकोणीसाव्या पलटणीला दिलेली काडतुसे गाय वा डुक्कर यांची चरबी या ला लावलेली आहेत असा समज सैन्यात पसरला होता ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेलं आवरण दातांनी तोडावे लागत असे अशावेळी या आवरणाला लावलेली गायीची वा डुकरांची चरबी तोंडात जाऊ शकेल या भीतीने या पलटणीतील शिपायांनी ती काडतुसं स्वीकारण्याचे नाकारले इतकेच नव्हे तर त्याचा प्रतिकार म्हणून त्यांनी शस्त्राचाही वापर केला परंतु त्या दिवशी ब्रिटिश अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने ब्रिटिशांनी तो अपमान मुक्काटाने गिळला पण त्यावर ते गप्प न बसता त्यांनी म्यानमारहून गोऱ्या सैनिकांची कुमक मागून या पलटणीला निशस्त्र करून अपमानित अवस्थेत हाकलून द्यायचे ठरवले याची अंमलबजावणी बाराकपूरला करण्याचे ठरले एकोणीसाव्या पलटणीतील स्वदेश बंधूंचा आपल्या देखत अपमान व्हावा ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही या अपमानास्पद कारवाईमुळे मंगलपांडेंनी आपल्या सहकाऱ्यांना ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले आणि एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्नला कवायतीच्या मैदानावर मंगलपांडे यांनी या उठावाला सुरुवात केली प्रसिद्ध इतिहासकार रुद्रांशू मुखर्जी यांनी त्यांच्या डेट लाईन अठराशे सत्तावन्न रिवोल्ट अगेन्स्ट द राज या पुस्तकात लिहिले आहे की एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्नच्या दिवशी मंगल पांडेंनी रेजिमेंटचा कोट अंगावर घातला होता पण त्यांनी ट्राउझरऐवजी ऐवजी धोतर परिधान केलं होतं ते अनवाने होते आणि त्यांच्याकडे लोडेड बंदूक होती ते ओरडत होते आणि तिथे असलेल्या सैनिकांना ते सांगत होते की इंग्रज आले आहेत तुम्ही त्यांच्या विरोधात लढायला तयार व्हा आता माघार घेऊ नका अशा प्रकारे ते सैनिकांना उत्तेजित करत होते ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते हे लक्षात येताच तिथे उपस्थित असणाऱ्या सार्जट मेजर ह्युसन यांनी मंगल पांडे यांना पकडण्यासाठी सांगितले परंतु एकही सैनिक चाकचा हल्ला नाही उलट मंगल पांडे यांची गोळी लागून ह्युसन जखमी झाला हे पाहताच लेफ्टनंट बॉ घोडा नाचवत मंगल पांडे यांच्यावर चाल करून आला एवढ्यात मंगल पांडे यांनी त्याच्या बंदुकीने लेफ्टनंट बॉ याच्या दिशेने गोळी चालवली आणि त्या गोळीबारात लेफ्टनंट बॉ घोड्यावरून खाली कोसळली त्यानंतर जराही न डगमगता मंगलपांडे यांनी जोरदार प्रतिकार केला पी जी ओ टेलरने आपल्या व्हॉट रिअली हॅपन ड्युरिंग द म्युटिनी या पुस्तकात लिहिली आहे की परिस्थिती पाहता ह्युसन आणि बो या दोघांनी आपल्या तलवारी काढल्या तलवारी व्यतिरिक्त त्यांच्याकडे पिस्तूलही होती मंगलपांडे यांच्याकडे देखील तलवार होती बो आणि ह्युसन या दोघांवर त्यांनी तलवारीने हल्ला चढवला असं ते सांगतात पण मंगलपांडे यांच्या प्रतिकारामुळे ते कमीच ठरले आणि परिणाम ह्युसन आणि लेफ्टनंट बो आपल्या निवासस्थानाकडे पळून गेले याच दरम्यान शेख पालटू हा सैनिक मंगलपांडे यांच्या दिशेने धावत आला मंगलपांडे यांना वाटलं की तो आपल्या पलटणीतला आहे तर आपल्याला मदत करण्याच्या उद्देशाने येत आहे परंतु तसं झालं नाही त्यानं मंगल पांडे यांच्यावर हल्ला चढवला मंगलपांडे यांनी त्याचाही प्रतिकार केला देशी शिपायांनीही शेखच्या रोखेने जोडे दगड मारून त्याला विरोध केला आणि त्यामुळे जीवाच्या भीतीने तोही पळून गेला थोड्याच वेळात कर्नल व्हिलर घटनास्थळीत दाखल झाले त्यांचाही काही उपयोग झाला नाही त्यानंतर जनरल हियर्स यांनी पुष्कळचे युरोपियन शिपाई सोबत घेऊन मंगल पांडे यांच्यावर के 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 चाल केली तोपर्यंत दुपार झाली होती मंगल पांडे थकले होते आपण फिरंग्याच्या हातात सापडणार हे पाहताच त्यांनी बंदूक आपल्या छातीकडे रोखली आणि स्वतःवर गोळी जाळून घेतली त्यांच्या छाती आणि खांद्याला इजा होत ती गोळी निघून गेली त्यांच्या कोटाला आग लागली मंगलपांडे खाली कोसळले त्यांची शुद्ध हरपली आणि याचाच फायदा घेऊन ब्रिटिश त्यांना पकडू शकले त्यांना अटक करण्यात आली आणि रुग्णालयात पाठवण्यात आलं आठवडाभरातच त्यांच्यावर सैनिकी न्यायालयात अभियोग चालवण्यात आला याच दरम्यान न्यायालयाने त्यांना कटामध्ये सामील असणाऱ्यांची नावं विचारली परंतु मंगल पांडे यांच्याकडून कोणाचेही नाव बाहेर पडले नाही पांडे यांना सैनिक न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आपल्या देशबांधवांच्या अपमानासाठी स्वतःचे प्राण देणाऱ्या या क्रांतीच्या अग्रदूताविषयी लोकात इतकी विलक्षण श्रद्धा निर्माण झाली होती की साऱ्या बराकपूरमध्ये त्यांना फाशी देण्यास एकही मांग मिळत नव्हती शेवटी या घाणेरड्या कामासाठी कोलकात्याहून चार माणसे मागवण्यात आली मंगल पांडे ज्या तुकडीचे सैनिक होते तिच्या सुभेदाराला इंग्रजांनी ठार मारले एकोणीस आणि चौतीस या दोन्ही पलटणी त्यांनी निशस्त्र करून खालसा केल्या पण याचा परिणाम उलटाच झाला शिपायांना धाक वाटण्याऐवजी शेकडो शिपायांनी आपण होऊन गुलामीची चिन्ह असलेले त्यांचे सैनिकी गणवेश फाडून टाकले त्या काळी गोऱ्या अधिकाऱ्यावर हल्ला करणं म्हणजे स्वतःचा मृत्यू ओढावून घेणं होतं मंगलपांडे यांना यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न रोजी सकाळी साडेपाच वाजता त्यांना इतर साथीदारांसोबत फाशी देण्यात आली आधी मंगलपांडे यांच्या फाशीच्या शिक्षेचं नियोजन अठरा एप्रिल रोजी करण्यात आलं होतं पण त्यांनी सुरू केलेलं हे बंड इतर भागात पसरू नये यासाठी मंगलपांडे यांचा दहा दिवस आधीच म्हणजे आठ एप्रिल रोजी त्यांना फासावर चढवण्यात आलं अठराशे सत्तावन्नच्या उठावात प्राणत्याग करणारे मंगलपांडे हे पहिले भारतीय होते मंगलपांडे हे भारतीय इतिहासात प्रसिद्ध असलेले स्वातंत्र्यसैनिक आहेत देशाला इंग्रजांच्या तावडीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी बलिदान दिलं ते भारतातील पहिले स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले जातात अठराशे सत्तावन्नच्या उठावात त्यांची मोठी भूमिका होती आज आठ एप्रिल मंगलपांडे यांचा स्मृतिदिन आणि याच संदर्भात बोलबिंदासने घेतलेला हा आढावा तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र